गेल्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण आपण बदललेलं आहे. एक लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर 4-5% आपण पुढे चाललो गेलो. आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतो आहे. ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत. पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला, कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा. हायकोर्टाने ऐकलं नाही, हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली. मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत, पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवल्यात याचा दाखलाच आपण दिला. मग यांची थोबाळं बंद पडली. आता हे सांगतात 1500 रुपयांनी काय होतं. अरे बाबा, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले, पण या देशामध्ये, या राज्यामध्ये महिन्याला 1500 रुपयाचं महत्व काय आहे हे आमच्या गृहिणींना विचारा, तर त्यांना समज. महिन्याच्या शेवटी जेव्हा मेळ बसवावा लागतो त्यावेळी या 1500 रुपयाचं मोल काय आहे हे त्यांना त्या ठिकाणी समजतं. पण जे लोक हॉटेलमध्ये जाऊन 1500 रुपयाची टिप देतात त्यांना याचं महत्व कधीच समजू शकत नाही. त्यामुळे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी थट्टा करतील, मजाक उडवतील. पण आमच्या बहिणींनाही हे लक्षात आलेलं आहे, हे सावत्र भाऊ आहेत, हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही. या सावत्र भावांपासून सावधानच राहावं लागेल. आज 1 कोटीपेक्षा जास्त, जवळजवळ 1.5 कोटीपर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे. येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतरही ज्यांचे फॉर्म येतील सप्टेंबरमध्ये, ऑगस्टमधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार आहोत. त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही. आता अडचणी काही काही येतात, इतक्या वेगानं फॉर्म भरणं सुरू झालं की सर्व्हरच क्रॅश झाला, 3-4 दिवस बंद होतं. आम्ही सांगितलं काळजी करू नका, ऑफलाईन फॉर्म द्या, तेही फॉर्म आम्ही स्वीकारू. माझी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे, आपली योजना आहे. म्हणजे हे जे सावत्र भाऊ आहेत हे किती नटवरला आले बघा, रोज योजनेच्या विरुद्ध बोलतात आणि स्वतःचं थोबड लावून माझी लाडकी बहिणीचं पोस्टर देखील हेच लावतात. यांचा काय संबंध आहे? काही संबंध नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या योजनेची ओनरशिप घेतली पाहिजे. आपण या योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत त्यांचे फॉर्म भरले पाहिजे, ज्यांचे भरले गेले आहेत त्यांचा नंबर इश्यू झाला की नाही पाहिला पाहिजे, त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाचं संपर्कात राहिलं पाहिजे. लाडक्या बहिणींना त्यांचे लाडके भाऊ कोण आहे हे आपल्या माध्यमातून पोचलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, ही एकच योजना अशी आहे की जी घोषित झाल्यापासनं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचं पाणीच पळालंय. त्यांना समजेना आता करावं काय, पण यांचं खोटं बोलण्याची सवय त्या ठिकाणी जात नाही. आज आपण बघा, निर्णय केला की आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल द्यावं लागणार नाही, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला.